नमस्कार, साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. नजर टाकूयात महाराष्ट्रभरातल्या ठळक घडामोडींवर. सर्वसामान्य नागरिकांना रेल्वेचं तिकीट घर खुले होण्याची प्रतीक्षा. सर्वसामान्य नागरिकांना ऑनलाईन बुकिंगच्या नावावर अतिरिक्त पैसे मोजावे लागतात. चांदूर बाजार येथील रेल्वे स्टेशनवरील तिकीट घर हे कोरोना काळापासून अद्याप बंदच आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना रेल्वे तिकीट ऑनलाईन बुकिंग करून प्रवास करावा लागतोय. आणि यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना प्रवास भाड्याव्यतिरिक्त 50 ते 100 रुपये हे अतिरिक्त भरावे लागतात. चांदूर बाजार सारख्या तालुकास्थळी असणाऱ्या शहराचं रेल्वे तिकीट घर हे आजही बंद असल्यानं हे रेल्वे तिकीट घर लवकरात लवकर सुरू करावं अशी मागणी आता सामान्य नागरिकांकडून केली जात आहे. साधना न्यूज मराठीसाठी घनश्याम पालिवाल, चांदूर बाजार.